नमस्कार मित्रांनो, मी मेहुल पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। आपल्याकडे मकर संक्रांती आहे, त्या निमित्ताने आपल्याकडे कोकनेर ग्रामपंचायततर्फे साफसफाईचं काम चालू आहे आणि महिला बचत गट त्या पण लागलेल्या आहेत साफसफाई करायला। ग्रामपंचायत कार्यालय इथे साफसफाईचं काम चालू आहे, बघू शकाल। यानंतर आपण शिवमंदिरात तिकडे साफसफाई करणार आहेत। दीपक हाय कर, हाय। साफसफाई करायला लागलेत आपल्या सरपंच मॅडम आहेत, सदस्य मॅडम, अजून इकडे आहेत मेंबर काही। बाय बाय, इकडे बाय। बघू शकाल किती कचरा होता आणि आता साफसफाई चालू आहे आपली। आग पेटते, सर्व कचरा आम्ही जाळून टाकलाय, एकदम मस्त चांगली सुरुवात आहे। बघू शकाल कामाकामात आम्ही आग पेटवत आहे इकडे आणि कामाकामात रान बोर भेटली आम्हाला खायला, एक नंबर फल। मी नाना दाखव कसा फील वाटतो, खाता खाता एकदम गोड आणि मधुर, एकदम गोड आहेत, स्वीट आहेत, एकदम स्वीट बोर आहेत, एकदम मस्त। माझ्यासारखे एकदम मधुर आहे, मधुर आहेत बोलतात दादा। बघू शकाल हा रोड आपला मंदिराकडे जातो, हा रोड आपण साफसफाई करायला लागलो आहेत। त्या महिला मंडळ आहेत त्या पुढे गेलेल्या आहेत, तर रोड झाडत झाडत बाजूचा कचरा उचलत उचलत गेलेले आहेत आणि आम्ही मागे थोडं रोडच्या आजूबाजूला कचरा आहे तो साफ करत आणि झालत झालत चाललोय। आणि महिला मंडळ बघा आपले काम कसे करतात, झाडू मारा लागले, रोड एकदम साफसफाई जोरात चालू आहे यांची। बघू शकाल नाना व्हिडिओ घेता, व्हिडिओ इकडे साफसफाई करतो ना, जरा इकडे पाईप आहे, पाईप आहे, शेतकऱ्यांनी आग लावली ना, आग लावल्यानंतर पाईप जळून जातो, त्यासाठी जरा आपल्याला इकडे माती टाकायला लागेल आणि माती टाकून झाल्यानंतर म्हणजे तो पाईप आतमध्ये जाईल जमिनीच्या आतमध्ये, नंतर ते व्यवस्थित होईल। हो ठीक आहे, पाण्याचा पाईप आहे इकडे आपल्या गावाला, पाणी इथूनच जातो ह्या पाईपातून, ग्रामपंचायतचा पाईप आहे, रोडच्या लाईनलाच आहे आणि वरचे त्या जालला ना कोणी आग पेटवली तर जालून जाईल, त्याच्या म्हणजे तो साफसफाई करतो। साफसफाई चालली आहे, हा तर हे आपले विजय काका आहेत। नाना नाना ही साफसफाई कशासाठी चालू झाले? आज आपण ग्रामपंचायत कोकनेर ग्रामपंचायत कमिटी मार्फत आणि गावाच्या गावकरी जे गावकरी आहेत महिला मंडळ आहे तसेच ग्रामपंचायत सदस्य आहेत यांच्या मार्फत आपण आज आपल्याकडे मकर संक्रांत आहे ना, उद्या परवा, हो उद्या परवा आहे, मग मकर संक्रांत असल्यामुळे आपण गावाच्या मंदिराकडे जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याची आपण साफसफाई करत आहोत, जेणेकरून बाहेरचे भाविकांना रस्ता व्यवस्थित मोकला इथून आणि व्यवस्थितपणे जाता येईल, गाड्यांची साईड तशीच व्यवस्थितपणे, आणि भाविक येतात लांबून येतात ते आपले गाव बघून जातात, गावाची मध्ये बघतात गावाला सुंदर दिसण्यासाठी, त्याच्यासाठी ग्रामस्थांचा पण सपोर्ट असणे गरजेचं आहे। हो
धन्यवाद. एवढं काम करून जोरात तहान लागले यांना, तहानेनं गला सुक्का झाला यांचा. पाणी घेऊन आलेत काका आपल्यासाठी. पाण्याची सोय केली का तुम्ही? बिस्लेरी आणले, बिस्लेरी आणले. हा, अजून काय काय आणलंय? फक्त पाण्याची सोय, नाश्त्याची सोय करू ना. आमच्या गावातील महिला मंडळ आहे हे, ह्याने मकर संक्रांती निमित्त साफसफाई गावाची चालू केली आहे. उद्या मकर संक्रांत आहे, त्या निमित्ताने आम्ही मंदिराच्या आवाराची साफसफाई चालू केली. आमच्या महिला आहेत, महिला बघू शकता तुम्ही, बचत गटवाले ना, बचत गटवाले आहेत. त्याच्या निमित्त आम्ही सगळी साफसफाई, सगळा आवार साफसफाई करतो. हो, धन्यवाद. मंदिराचा परिसर किती स्वच्छ करून टाकलाय ताईंनी. किती कचरा निघाला बघू शकता. किती साफसफाईसाठी मेहनत चालू आहे यांची. आपलं भरपूर काम झालंय साफसफाईचं आणि आता महिला मंडळ आपल्या घरी जात आहेत. बाय बाय टाटा, आणि यात्रेला विसरू नका यायला. आजचा व्हिडिओ इथंच संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद, थँक्यू.